हॅलो फ्रेंड्स आज आपण आपल्या फेवरेट डिशमध्ये तर्रीदार मटार बटाटा ग्रेव्ही बनवणार आहोत चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी येथे पाच मिडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत बटाटे आपण सालासहितच शिजवणार आहोत त्यासाठी बटाटे आधी आपण स्वच्छ असे धुवून घ्यायचे धुवून झाले की त्यानंतर चाकूने त्यावरती चीर मारून घ्यायची हे पा येथे आता आपण सर्व बटाट्यांवरती चीर मारून घेतलेली आहे दुसरीकडे मी मंद आचेवरती कुकर गरम करून त्यामध्ये एक चमचा तेल चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून आपलं पाणी गरम करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये सालासहित बटाटे टाकून मंद ते आता आपण कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत आता आपण बटाटे शिजतायत तोपर्यंत हिरवं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मी येथे काही आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर येथे मी घेतलेले आहेत दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचा मी येथे सुको खोबरं किसून घेतलेलं आहे आणि वाटी भरून कोथिंबीर त्यानंतर मी वाटण करताना मसाल्यामध्ये चार पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता आपण ह्याची फाईन अशी पेस्ट तयार केलेली आहे त्यानंतर मी दुसरीकडे मंद आचेवरती कढई गरम करून त्यामध्ये तीन चमचा तेल टाकून घेतलं आहे आणि आता एक मोठ्या आकाराचा कांदा मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा त्यानंतर आता आपण ह्यामध्ये कोरडे पावडर टाकूयात त्यामध्ये पै एक चमचा काश्मीरी लाल पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व कोरडे पावडर्स आपण तेलामध्ये एखाद दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे हिरवं वाटण तयार केलं आहे ते वाटण देखील तेलात चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी येथे एक मोठ्या आकाराचा टमॅटोची प्युरी तयार करून घेतली आहे ती प्युरी देखील आता आप मसाल्यामध्ये टाकून घेऊयात आणि मी येथे आता मीठ संपूर्ण भाजीचं एकदाच घेतलेलं आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि आपला टमॅटो मऊ होईपर्यंत आणि मसाल्याने तेल सोडेपर्यंत तेलात एकसारखं परतून घेणार आहोत आपण जेवढा मसाला तेलात परतून घेणार आहोत तेवढीच आपल्या ग्रेव्हीची टेस्ट वाढणार आहे त्यानंतर एक वाटी भरून मी इथे ताजा मटार घेतला आहे तेही मग मिक्स करून घेऊयात आणि आपला मटार आता शिजण्यासाठी आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात पाच मिनटांनी आपला मटार देखील मसाला छान प्रकारे शिजलेला आहे आणि आपल्या मसाल्याला तर्रीदेखील खूप छान आली आहे त्यानंतर मी येते आपल्याले जे बटाटे बॉईल झाले आहेत त्या आपन आपन आता आपण हाताने कुस्करून घेऊयात आपण बटाटे शिजवताना मीठ आणि हळद टाकल्यामुळे आपल्या बटाट्याची चव आणखीन वाढलेली आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत ते म्हणजे एक चमचा पावभाजी मसाला ह्या पावभाजी मसाल्यामुळे आपल्या ग्रेव्हीची टेस्ट खूप वाढते त्यानंतर आता आपण बटाटे शिजवल्यानंतर जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते पाणी देखील आता आपण आपल्या मसाल्यात टाकून घेऊयात आणि गॅसची फ्लेम आता मीडियम टू हाय फ्लेमवरती करून पाच मिनटं चांगली उकळून घेऊयात हे पा येथे पाच मिनटं झालेले आहेत आपली ग्रेव्हीला देखील खूप छान आलेली आहे आणि बटाटा वटाणा छान प्रकारे शिजलेले आहेत सगळ्यात शेवटी आता आपण ह्यावरती कोथिंबीर टाकून घेऊयात ही तयार झाली आपली तर्रीदार मटार बटाटा ग्रेव्ही ही ग्रेव्ही आपण भात चपाती आणि पुरीसोबत तर आणखीनच टेस्टी लागते चला तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात लाए नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय